नमस्कार, मूड अँड फूड मराठीमध्ये मी रेश्मा तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. आज मी तांदळाच्या पिठाचे पापड बनवलेले आहेत. तर हे पापड जे आहेत ते वाफेवरचे वगैरे नाही आहेत आणि कुठल्याही प्रकारे मी मशीनचासुद्धा वापर केलेला नाही. तरी तुम्ही इथं बघू शकता आपले पापड जे आहेत ते तेलामध्ये किती छान सुंदर असे फुलत आहेत. एकदम छान झालेले पापड आहेत आणि त्याची टेस्ट तर अमेझिंग आहे. चला तर मग वेळ न घालवता वळूया आपल्या रेसिपीकडे. तर इथं गॅसवर मी एक कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये मी 2 ग्लास पाणी घालणार आहे. तर इथं मी 2 ग्लास पाणी घातलेलं आहे. त्या पाण्याला पण छान उकळी येऊ द्यायची आहे. त्याच्यामध्ये 1 चमचाभर जिरे घालायचे आहेत. 1.5 चमचाभर मीठ घालते मी, तुम्ही चवीनुसार मीठ घाला. आणि या वाटीने मी 2 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तर हे पीठ आपल्याला ह्या पाण्याच्या उकळीमध्ये थोडं थोडं करत सोडायचं आहे, फेटत राहायचं आहे, जेणेकरून गुठळ्या आहेत गुठळ्या होऊ नयेत. तर हे पीठ आपल्याला चांगल्या प्रकारे फेटून घ्यायचं आहे. गॅसच्या दुसऱ्या बाजूला थोडंसं पाणी गरम करत ठेवायचं आहे, जेणेकरून आपल्याला जर पाणी कमी पडलं तर त्या पाण्याचा आपल्याला वापर करता येईल. थंड पाणी बिलकुल घालू नका. तर इथं मला पाणी वगैरे काही लागलेलं नाही आहे, मेजरमेंट झालेलं आहे पाण्याचं. तर इथं चांगल्या पद्धतीनं मी हे पीठ आहे ते फेटून घेते. हे पीठ जे आहे ते फेटताना पळीचाच वापर करा, त्याच्यामुळे व्यवस्थित पीठ फेटलं जातं. तर याच्यावर झाकण ठेवून आपल्याला 5 ते 7 मिनटं हे वाफवून घ्यायचं आहे. इथं पीठ वाफवलं घेतलेलं आहे मी, याला गरम गरम असतानाच मळायचं आहे आपल्याला. आणि मळताना जर पाणी लागलं तर थंड पाणी न वापरता जरासं कोमट पाणी वापरा. तर इथं मी कोमट पाण्याचा हात लावून पीठ मळून घेतलेलं आहे. इथे एक प्लास्टिकचा कागद घेतलेला आहे मी, ही ड्रेसची पिशवी आहे. तर अशा पद्धतीने मध्ये जॉईन असेल अशी पिशवी घ्या. त्याला थोडंसं एकदम तेल लावायचं आहे, एकदम थोडंसं दोन्ही बाजूला तेल लावून घ्यायचं. आणि हे पापड आपण मशीन न वापरता बनवणार आहे. तसेच हे पापड जे आहे ते तिप्पट चौपट फुलतात. आणि अशा पद्धतीने आपल्याला पिठाचा गोळा करून घ्यायचा आहे. जेवढा शक्य होईल तेवढा मोठा गोळा करून घ्या. आणि अशा पद्धतीने आपल्याला तो पिशवीमध्ये ठेवून प्रेस करायचा आहे. ज्या पद्धतीने आपण भाकरी थापतो त्याच पद्धतीने आपल्याला हे अशा पद्धतीने प्रेस करायचं आहे. डिरेक्टली लाटायला चालू करायचं नाही, त्याच्यामुळं काय होतं, डिरेक्टली जर आपण लाटायला चालू केलं तर आपले जे पापड आहेत ते एकीकडे जाड एकीकडे पातळ होतात. त्याच्यामुळं पहिल्यांदा आपण जशी भाकरी थापतो त्याचप्रमाणे आपल्याला अशा पद्धतीने पीठ जे आहे ते प्रेस करून घ्यायचं आहे. आणि भाकरीच्या आकाराचं झालं की आपल्याला ते लाटून घ्यायचं आहे. अगदी तुम्हाला जेवढं पातळ पाहिजे तेवढं तुम्ही पातळ लाटू शकता. कुठल्याही प्रकारे मशीनचे झंझट वगैरे नाही, एवढे एवढेसे गोळे करत बसा आणि ते दाबत बसा. त्याच्यापेक्षा ही आयडिया एकदम साधी सोपी आहे. एक मोठी चपाती करायची, खालची बाजू आहे प्लास्टिकची ती सोडवून घ्यायची, जेणेकरून आपले जे पापड आहेत ते प्लास्टिकला चिकटू नयेत. दुसरी बाजूसुद्धा सोडून घ्यायची. आणि असं धारेचा ग्लास वाटी काहीही असेल, जेवढ्या आकाराचं पाहिजे तुम्हाला तेवढ्या आकाराचे तुम्ही पापड असे काढून घेऊ शकता. जवळजवळ मी 3 वाजता हे पापड करायला घेतले, तर 3:25 बरोबर माझे सर्व पापड झालेले आहेत. म्हणजे पीठसुद्धा मी याच वेळात तयार केलं, म्हणजे 25 मिनटामध्ये माझं पीठ तयार करून पापड सुकत घातलेसुद्धा. अगदी 25 मिनटाची ही प्रोसेस आहे. तर तुम्ही इथं बघू शकता आपले पापड जे आहे ते किती छान सुंदर झालेले आहेत. बघा, एकसारख्या आकाराचे आणि कुठल्याही प्रकारे मशीन आपण वापरलेली नाही. आणि एकच मोठा गोळा घेतल्यामुळं काय होतं की पापड पटापट होऊन जातात. तर हे पापड मी ताटामध्ये काढून घेते. सेम प्रोसेसमध्ये मी तुम्हाला आणखी एक करून दाखवते. तर गोळा आपल्याला आधी प्रेस करून घ्यायचा आहे. प्रत्येक वेळेला पिशवीला तेल लावायची गरज नाही आहे. 3-4 वेळानंतर पिशवीला तेल लावलं तरी चालेल, काहीच हरकत नाही. जेवढा मोठा गोळा होईल तेवढा मोठा गोळा घ्या. आणि तुम्हाला जेवढं पातळ पाहिजे तेवढं तुम्ही पातळ लाटू शकता. आणि तुम्ही इथं बघू शकता मी किचनच्या ओट्यावरच हे पापड बनवत आहे. कुठल्याही प्रकारे मी पोळपाट वगैरे घेतलेलं नाही आहे. प्रत्येकाच्या घरी पापड बनवण्याची मशीन असतेच असं नाही. तर बिना मशीनचे एकसारखे पापड कसे बनवायचे ह्याची ही एक कल्पना आहे.
आणि खूप छान सुंदर असे पापड होतात. तुम्ही आधी स्टार्टिंगला बघितलंच असेल तर चपाती लाटून झालेली आहे ही. दोन्ही बाजू आपल्याला सोडवून घ्यायचे आहेत आणि आपल्याला पापड करून घ्यायचे आहेत. कुठल्याही पद्धतीने तुम्ही ग्लास वाटी अगदी तुम्हाला जेवढी साईज पाहिजे तेवढ्या साईजनं तुम्ही पापड बनवू शकता. अशाच पद्धतीने मी सर्व पापड बनवून घेतलेले आहेत आणि हे पापड जे आहेत ते उन्हात सुकवले तरी चालतात. तुम्ही घरात पंख्याखाली सुकवले तरीसुद्धा चालतील. मी तर जर लेट पापड बनवायला घेते त्याच्यामुळे मी घरातच सुकवायला घातलेले आहेत पापड. तुम्ही बघू शकता तर फॅनखाली मी पापड सुकवायला घातलेले आहेत. तर एवढ्या शेपिटाचे आपले एवढे पापड झालेले आहेत बघू शकता. आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकता पापड एकदम कडक झालेले आहेत. तर हे आता मी एक दिवस उन्हामध्ये ठेवणार आणि नंतरच आपल्याला हे तळायचे आहेत. उन्हामध्ये ठेवल्यामुळे पापड खराब होत नाहीत. तुम्ही तर बघू शकता आपले पापड किती छान सुंदर दिसत आहेत. अगदी कुरकुरीत झालेले आहेत आणि याची टेस्ट तर अमेझिंग आहे. चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. सबस्क्राईब करा माझ्या चॅनेलला. बेल आयकॉन प्रेस करायला बिलकुल विसरू नका. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.